स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या मध्ये आपण बघणार आहोत नांदेडचे समाज कल्याण वसतीगृह हे कधीपर्यंत सुरू होणार आहेत आणि याची ऍडमिशन प्रोसेस काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नवीन जर आला असेल तुम्ही तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला जी बेल आयकॉन आहे तिला दाबायला विसरू नका कारण असेच नवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर पूर्वी मित्रांनो जर आतापर्यंत तुम्ही आमच्या टेलिग्रामला जॉईन झालेलं नसेल तर टेलिग्रामला नक्की जॉईन करा त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात खूप सारे विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थ्यांची आपली कम्युनिटी आहे त्यामध्ये तुम्हाला जॉईन होणे खूप महत्वाचं आहे जर तुम्ही एक विद्यार्थी आहात तर लगेच जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आता नांदेडची ऍडमिशन जी डेट आहे ते कुठपर्यंत आहे आता प्रोफेशनल कोर्सेस असो हो, नॉन प्रोफेशनल कोर्सेस असो हो व्हिडिओ थोडा उशीर झाला कारण आपल्याकडे परिपत्रक हा उशीर आलाय ठीक आहे म्हणून कुठलाही असा संभ्रम करून घेऊ नका आज वीस तारीख आहे तर वीस तारीख म्हणजे नॉन प्रोफेशनल कोर्सची लास्ट डेट होती आजचा व्हिडिओ म्हणजे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा नाराजदायक ठरणार असणार आहे कारण विद्यार्थ्यांपर्यंत आज माहिती आपली आप आप लेट पोहोचलेली आहे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आपण माहिती बरोबर माहिती पोहोचवतो पण नांदेडची जी लिस्ट आहे परिपत्रक आहे ती आपल्याकडे लेट कारणामुळे आपल्याला तुमच्यापर्यंत माहिती लेट मिळत आहे त्याबद्दल मी सॉरी पण जे विद्यार्थी इंजिनिअरिंग आहेत फार्मसी आहेत बी कॉम आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी जे ऍडमिशन घेणार आहेत नांदेडसाठी समाज कल्याण वस्तीवर मध्ये त्यांच्यासाठी ऍडमिशन ही एकतीस बारा दोन हजार एकवीस पर्यंत असणार आहे म्हणजे या वर्षाचे एंडिंगमध्ये एकतीस डिसेंबर या तारखेमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात अशा प्रकारचा या ठिकाणी परिपत्रक जाहीर केलेला आहे म्हणजे नीर तुम्ही बघू शकता की पुणे समाज कल्याण ना असो नागपूर समाज कल्याण ना असो नाशिक अमरावती औरंगाबाद अशा पद्धतीचे समाज कल्याण ऑफिस आहेत त्यांनी सुद्धा थर्टी फर्स्ट डिसेंबर दोन हजार पर्यंत आपली लास्ट डेट जी आहे ठरवलेली आहे आता नांदेडचा सुद्धा तेच परिपत्रक आहे मुंबईचा सुद्धा त्याच्यामध्ये दिलेलाच होता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला होता संपूर्ण माहिती त्यामध्ये आपण दिलेली होती म्हणजे बघू शकता तुम्ही नांदेडचे जे वस्तीगृह आहेत त्याची ऍडमिशनची प्रोसेस आहे थर्टी फर्स्ट आहे जर तुम्ही आतापर्यंत अप्लाय केलं नसेल त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही अप्लिकेशन घ्या अप्लिकेशन झाल्यानंतर नेमकी त्याचे डॉक्युमेंट्स लिस्ट काय आहे पुण्याची जे डॉक्युमेंट्स लिस्ट होती तेच डॉक्युमेंट्स यामध्ये आहे ऍडमिशन प्रोसेस सांगितलेली आहे डॉक्युमेंट्स लिस्ट काय ते सांगितलेलं आहे संपूर्ण माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला होता पण या व्हिडिओमध्ये आपण नांदेडचे जे ॲडमिशन आहे ते सुरू आहेत एकतीस तारखेपर्यंत ऍडमिशन सुरू आहेत ज्यांनी आतापर्यंत कुणी ऍडमिशन घेतलेलं नसेल ऍडमिशन घेऊन घ्या साईटला बघू शकता अशा प्रकारचा परिपत्रक नांदेडने काढलेला आहे नांदेडचे जे समाज कल्याण वस्तुग्रहात त्यांनी हा आपला परिपत्रक काढलेला आहे सेम परिपत्रक जेवढे काही डे फेल्स साथ आहेत त्यांच्यासाठी लागू आहे हा नांदेडमधले जर ॲडमिशन घेतले नसेल ऍडमिशन करून घ्या आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थ्यांसाठी आता विद्यार्थ्यांसाठी म्हणल्यानंतर आपल्याकडे विद्यार्थ्यांसाठी का काही ऑनलाईन वर्क आहेत आपण खूप सारे माहिती काढले त्या माहितीप्रमाणे आता विद्यार्थी शिक्षणासोबतच पार्ट टाइम आपल्या मोबाईलवर गेम न खेळता आपल्या मोबाईलवरून आपण ते पैसे कसे कमवू शकतात याचा बद्दलचा सोल्युशन विद्यार्थ्यांच्या मनात आहे त्याच्याबद्दलचा संभ्रम आपण लवकरच दूर करणार आहोत त्यांच्यासाठी काही महत्वाची अशी एक काहीतरी प्लॅटफॉर्म आहे आपल्याकडे ते प्लॅटफॉर्मवर तुम्ही वर्क करू शकता आणि त्याच्यामध्ये अर्निंग करू शकता जेणेकरून तुमची जे आर्थिक परिस्थिती आहे तुम्ही तुम्हाला लाभ मिळेल म्हणजे अशा प्रकारची काही आपण कम्युनिटी आहोत त्याबद्दल काही विचार करत आहोत जर तुम्ही आतापर्यंत टेलिग्रामला जॉईन झाले नसेल तर लगेच टेलिग्रामला जॉईन करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ महत्वाचे योजना आणि तुमच्यासाठी काही महत्वाच्या बाबी आपण घेऊन येत असतो व्हिडिओ कसा वाटला नक्की करून सांगा आणि काही डाउट असतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्यासाठी बघतो एवढाच जय महाराष्ट्र